गोष्टीचं नाव आहे जोडता येत नसेल तर ही गोष्ट आहे भगवान गौतम बुद्धांची त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला बौद्ध धर्मांमध्ये बौद्ध धर्मामध्ये अहिंसेला खूप जास्त महत्व आहे अहिंसा म्हणजे कोणाचीही हत्या करायची नाही कोणालाही उगाच मारायचं नाही कोणालाही त्रास द्यायचा नाही यावर श्रद्धा असणारा तो धर्म आहे भगवान गौतम बुद्ध जे होते ते अतिशय शांत होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतरच समोरच्या माणसाला अत्यंत शांत आणि छान वाटायचं आपल्या आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी आणि विविध गावांना भेटी देण्यासाठी भगवान बुद्ध एका गावातून दुसऱ्या गावात सगळीकडे प्रवास करत होते त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य वस असायचे असेच ते एका गावामध्ये पोचले आणि तिथे दोन दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ते म्हणाले की आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो गावातले लोक म्हणाले भगवान आजची रात्र इथेच राहा आणि उद्या सकाळी उठून तुम्ही दुसऱ्या गावाला जा काबर अहो या गावातून त्या दुसऱ्या गावात जाणारी वाट ही एका घनदाट जंगलातून जाते आणि त्या जंगलामध्ये माहितीये तिथे एक लुटारू आहे दरोडेखोर आहे अत्यंत क्रूर माणूस आहे होतो कोणालाही तो, तो सोडत नाही जे विरोध करतात त्यांना तर तो तलवारीनं मारून टाकतो तुमच्या जीवाला काही झालं तर आम्ही ते सहन करू शकणार नाही तेव्हा कृपा करा आणि तुम्ही आता जाऊ नका दिवसा उजेडी तुम्ही जा आणि तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा म्हणजे तो दरोडेखर तुम्हाला काही करणार नाही तुम्हाला माहितीये आम्ही कोणीसुद्धा त्या वाटेने जात नाही कोणीही गेलं की त्यानं आम्हाला लुटलं म्हणून समजा गौतम बुद्ध हसले म्हणाले आहो पण माझ्याकडे लुटण्यासारखं काहीच नाही आहे ही अंगावर घातलेली ही भगवी कफनी आणि खांद्याला लावलेली झोळी या व्यतिरिक्त माझ्याकडे आहे काय भगवान आमचं ऐका तुमच्याकडे काही नाही म्हटल्यानंतर तो तो तुम्हाला मारेलच कारण त्याला खूप राग येतो गावकऱ्यांनी कितीही विनवलं तरीसुद्धा गौतम बुद्ध म्हणाले की नाही माझा नियम आहे आणि तो मी तोडणार नाही त्यामुळे आता मला इथून निघालं पाहिजे मग गावकऱ्यांना तसंच बाजूला ठेवून गौतम बुद्ध पुढच्या गावाला जायला निघाले गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता दाट जंगलातूनच जात होता थोडं अंतर गेल्याबरोबर तिकडून तो दरोडेखोर येताना दिसलाच काळा कभिन्न उंचच्या उंच धिप्पाड हातात एक तलवार दाढी वाढलेली अशा अवस्थेतला तो दरोडेखोर गौतम बुद्धांकडे येत होता गौतम बुद्ध शांतपणे त्या रस्त्याने चालले होते हा दरोडेखोर चांगला चिडलेला होता कारण त्याची कीर्तीच तशी होती ना तो प्रत्येकाला लुटायचा जे कोणी विरोध करतील त्यांना मारून टाकायचा त्यामुळे त्याच्याबद्दलच्या बातम्या सगळ्या गावांमध्ये पसरलेल्या होत्या आणि आता कोणीच त्या रस्त्यानं जात नव्हत त्यामुळे त्याला लुटमार काहीच करता येत नव्हती आणि मग त्याला मात्र उपजीविकेसाठी काय करायचं हा मोठा प्रश्नच पडलेला होता तेवढ्यात त्याला गौतम बुद्ध येताना दिसले बरा सापडला आता ह्याला लुटतोच मी असा मनाशी विचार करून तलवार हातात घेऊन तो गौतम बुद्धांच्या समोर आला आणि म्हणाला ए थांब जरा गौतम बुद्ध थांबले म्हणाले मित्रा तू मला का थांबवलंस बर दरोडे खोराला आश्चर्यच वाटलं आतापर्यंत कोणीच त्याला मित्रा म्हटलेलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानं जेव्हा कुणाला असं दरडावून सांगितलं ना आमाला सोड, आमाला सोड। तर समोरचा माणूस भीतीनं घाबरून जायचा आणि गयावया करायला लागायचा आम्हाला सोड आम्हाला सोड इथं तर उलटच आहे हा माणूस ऐवजी मलाच म्हणतोय मित्रा तो म्हणतो ए गोसावड्या तुला माहिती नाही का मी कोण येते कोण आहेस बाबा तू गौतम बुद्धांनी विचारलं मी दरोडेखोर आहे आणि आता तुला मी लुटणार आहे तुझ्याजवळ जे काही आहे ते सगळं मला दे गौतम बुद्ध हसले आणि त्याला म्हणाले मित्रा माझ्याकडे ह्या झोळीशिवाय काहीही नाही तुला दिसतंच आहे माझी ही कफनी ह्याला खिसेबिसे तर काहीच नाही आहेत आणि या झोळीमध्ये सुद्धा आत्ता मी गावामधून आलो त्यावेळेला मागून आणलेली भिक्षा आहे तुला हवं तर ही घेऊ शकतोस हा गोसावी असं का बोलतोय असं म्हणून त्या दरोडेखोराने बुद्धांच्या हातातली ती झोळी हिसकावून घेतली आणि घाईघाईनं बघायला लागला खरच त्याच्यामध्ये काही सुद्धा नव्हतं एक थोडीशी भिक्षा होती म्हणजे कोणीतरी दिलेला शिधा होता डाळ तांदूळ हे घेऊन मी काय करू असं म्हणून त्या दरोडेखोरांनी ती जी झोळी होती ती फेकून दिली आणि तो म्हणाला तुझ्याकडे काही नाही आहे ना आता मरायला तयार हो भगवान बुद्ध म्हणाले हो माझी तयारी आहे पण माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण करशील का हा माणूस काहीतरी विचित्रच आहे असं त्या दरोडेखोराच्या मनात विचाराला बरं बोल बोल काय इच्छा आहे तुझी जास्त काही मोठी नाही आहे त्या समोरच्या झाडाचं एक पान तू मला तोडून आणून देऊ शकतोस का पान त्या झाडाचं हो त्या झाडाचं नाहीतर या झाडाचं कुठल्याही कुठल्याही झाडाचं चा पान चालेल मला ठीक आहे असं म्हणून तो दरोडेखर त्या झाडापाशी गेला पटकन एक पान तोडलं आणि म्हणाला हे गे आता चल मरायला तयार हो गौतम बुद्ध म्हणाले अरे ठाम माझी अर्धी इच्छाच तू पूर्ण केलीस म्हणजे अरे तू पुढचं ऐकलंच नाहीस आता मी सांगतो हे तू पान तोडून आणलंस ना आता हे पान पुन्हा त्या झाडाला नेऊन चिकटवून ठेव तुझं काय डोकं बिक फिरलंय का रे गोसावड्या का बाबा का म्हणजे का काही काय सांगतोस झाडाचं पान तोडल्यावर पुन्हा जोडता येतं काहीतरी सांगू नकोस मला मरायला तयार हो गौतम बुद्ध त्याला म्हणाले नाही ना, ना जोडता येत मग तोडलं कशाला कशाला म्हणजे तूच म्हणालास बरोबर आहे मी म्हणालो म्हणून तू तोडलंस मग आता मीच म्हणतो म्हणून जोड सांगितलं ना तुला असं काही जोडता येत नाही मग हेच माणसांच्या बाबतीतही आहे ना तू माणसं नौगाच लुटतोस त्यांना मारतोस त्यांची काय चूक असते सांग बरं अशी कुणाचीही विनाकारण हत्या करणं पाप आहे त्यांना लुटलेला माल तू देणार नाहीस परत त्यांना मारल्यानंतर त्यांचा जीव देऊ शकतोस का परत त्यांच्यापासून लुटलेला माल एक वेळ तू देऊ पण शकशील पण त्यांचा जीव तो नाही ना तुला देता येत आणि जेव्हा तू कोणाचा तरी जीव घेतोस त्यावेळेला ती माणसं तुझ्याबद्दल काय विचार करत असतील ह्याचा कधी विचार केलायस का गौतम बुद्धांचं ते बोलणं ऐकून तो दरोडेखोर विचारात पडला खूप दिवसांपासून त्याच्याही मनामध्ये खरं तर हा विचार यायला लागलेला होता कारण मी म्हटलं तसं की आता त्या वाटेनं कोणी वाटसरू येतच नव्हते त्यामुळे त्याला पैसे मिळत नव्हते कोणाला काही मारता येत नव्हतं त्याचे तशी उपासमारच बिचाऱ्याची चाललेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो दरोडेखोरी करत असल्यामुळे त्याला दुसरं काम येत पण नव्हतं आता काय करायचं तेवढ्यात तो गौतम बुद्धांना म्हणाला की हां तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मग मी काय करू मला दुसरं काही येत नाही भगवान बुद्ध म्हणाले तुला काही येत नाही असं कसं अस? देवाचं नाव तरी नक्कीच घेता येतं ना हां पण मी कधी घेतलेलं नाही आहे मी सांगतो ना देवाचं नाव घे तुला जो हवा तो देव त्याचं नाव घे कुणाचीही हत्या करू नकोस तुला जोडता येत असेल तर तोडायचं हे तू लक्षात ठेव दरोडेखोराला ही गोष्ट पटली तो म्हणाला भगवान मी तुम्हाला शरण येतो मला तुम्ही म्हणताय ते काही करायला जमेल असं काही सांगता येत नाही मला तुम्ही तुमच्याबरोबर न्या मी तुमच्या सहवासात राहिलो तर ह्या गोष्टी शिकीन तरी नाही तर मी पुन्हा हेच करत राहीन आणि मला आता ते नाही करायचं मला पण आता मनापासून असं वाटतं की मी हे बदलायला हवं आहे गौतम बुद्ध त्याला म्हणाले हरकत नाही तू माझ्याबरोबर येऊ शकतोस आणि मग तो गौतम बुद्धांबरोबर जिथे जिथे ते जातील तिथे तिथे त्यांच्याबरोबर जायला लागला त्यांची सेवा करायला लागला ते म्हणत होते ते सगळं त्यानं ऐकायला सुरुवात केली वेगवेगळ्या गावात जाऊन गौतम बुद्ध जेव्हा प्रवचन द्यायचे म्हणजे लोकांना सांगायचे काही काही गोष्टी त्या सगळ्या गोष्टी त्यानं त्यांच्या जवळपासून ऐकल्या जिथे कुठे त्याला शंका होती त्यानं विचारल्या आणि त्या, त्या शंकांचं निरसन त्यानं बुद्धांकडनं करून घेतलं हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्यानं दरोडे खरी तर पूर्ण सोडून दिलीच पण त्याचबरोबर तो एक चांगला माणूसही झाला गौतम बुद्धांनी त्याला जे सांगितलेलं होतं ते त्यानं पक्क डोक्यात ठेवलं होतं की जोडता येत नसेल तर तोडायचं नाही